तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन जळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत शांतीचे सागर पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा सुंदर अर्थाचा ज्याला साधी सुंदर मराठी कळते त्यांना सुद्धा या अभंगामध्ये प्रवास करावा एवढा सुंदर अभंग सेवेसाठी निवडलेला आणि आदरणीय उभ्या महाराष्ट्राचं ज्यांच्यावरती प्रेम आहे ज्यांच्या सुंदर वक्तृत्वावर उभा महाराष्ट्र उभा संप्रदाय फिदा आहे सहज बोलावं आणि त्या बोलण्यानं अंतकरणात घर करावं केवळ घरच नाही तर त्या शब्दांनी अशी जागा करावी की चालत्या बोलत्या माणसानं विचार करावा नवल नाही ज्याला कळतंय बोलणं तो सुद्धा विचारात जावा एवढं सुंदर ज्यांचं वक्तृत्व आहे आणि त्या वक्तृत्वानं सांप्रदायिक लोकांच्या मनामनामध्ये ज्यांनी घर केलं असे आपल्या सर्वांचे लाडके आम्ही आम्हाला मोठ्या भावाप्रमाणे जे आहेत असे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे सागरबाबा बोरटे तर महाराजांनी मला या त्यांच्या आनंदामध्ये मला सहभागी करून घेतलं खरं तर हा तुमच्या सगळ्या परिवाराचा आनंद आहे आणि परिवार काही तुमचा लहान नाही आहे हा सगळाच तुमचा परिवार आहे या आनंदामध्ये आम्हाला देखील सहभागी होता आलं म्हणून खरं तर मी महाराजांचे खूप धन्यवाद व्यक्त करते की इथे मला येण्याचा योग आला आणि तुम्हा सर्व श्रोत्यांची मी खरं क्षमा मागते माफी मागते की मला खूप यायला उशीर झाला आणि मला वाटतंय ना माझ्या या 18-20 वर्षाच्या प्रवासात पहिल्यांदाच एवढा उशीर आहे मला हे असं का झालं काही कळालं नाही आणि सकाळी शिर्डीच्या भागात कीर्तन होतं पण कुठे कुठे जामिंग लागलं मग ते कशामुळे जाम होतं माहिती नाही पण मोठे मोठे कंटेनर वगैरे मग ट्रॅफिक जाम झाल्यामुळे आम्हाला सारखं रस्ता बदलून बदलून 2-3 वेळा यावं लागलं त्याच्यामुळे यायला इथे उशीर झाला आणि लक्षातच नाही आली वेळ 6 ते 8 आहे 7 ते 9 असं डोक्यात गृहित धरलं होतं तरी पण 7 वेळेवर पोहोचलेच नाही मी पुन्हा एकदा माफी मागते सगळ्यांची कारण या सगळ्या गोष्टीला तुम्ही थोडंसं कंट्रोल करून बसलेले आहात पण आमच्या सागरबाबांनी इथे एवढं सुंदर वैभव उभं केलं आहे आणि एवढा सुंदर स्वर्ग उभा केला याच्यापेक्षा वेगळा काय स्वर्ग आहे काय याच्यापेक्षा वेगळा आहे जिथे माणूस स्वतःला विसरतो आणखी काय पाहिजे इथे आमची ही सगळी माझी जी भावंड आहेत ना आमचे ओंकार महाराज आहेत आमचे कैलास महाराज आहेत अप्रतिम गाणं आहे एवढं सुंदर ओंकार बाबा काय गायलंय तुम्ही खरंच म्हणजे अक्षरशः ना रडू येईल माणसाला तो भाव तेवढा सुंदर भाव त्यांनी मांडला प्रत्येक गोष्टीमध्ये भावच महत्त्वाचा आहे आणि आमच्या ओंकार बाबांच्या गाण्यामध्ये तो भाव जागा झालाय आणि तो सहज नाही ते त्याला माऊलींची कृपा असावी लागते ती माऊलीची कृपा आमच्या ओंकार बाबावर झालेली अतिशय अतिशय सुंदर गायलंय असं वाटतंय ना जे इंडियन आयडल आहेत ना त्यांना ओवाळून टाकावं यांच्यावर एवढा सुंदर अप्रतिम मनात घर करतंय सगळं गाणं आमच्या ओंकार बाबांचं आणि आमचे कैलास बाबा यांचा तर नादच खुळा आहे त्यांच्याबद्दल तर शब्द नाहीत माझ्याकडे बोलायला या माझ्या दोन्ही दादांसाठी एकदा जोरात टाळी वाजूया आमच्या कैलास महाराजांबद्दल बोलताना बोराटे बाबा एक वाक्य बोलते मी नेहमीच बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की म्हणजे खूप जबाबदार लोकंसुद्धा विचार करतायत की आमचे कैलास महाराज नेमकं गातात कसं ते गाणं लोकांच्या मनात घर करतं किंवा आवडतंय कानाला वारंवार ऐकावं वाटतं नेमकं काय गाण्यात विशेष आहे तर मी मागच्या वेळेला बोलले होते आमच्या कैलास महाराजाबद्दल बरं कौंकर बाबा की आपल्या संगीतामध्ये सारंगी नावाचं एक वाद्य तर ते सारंगी जशी फिरते ना तसा त्यांचा गळा फिरतो एवढं सुंदर आहे आणि कधीतरी आवर्जून सारंगी ऐका सारंगी ऐकली की तुम्हाला कैलास महाराजांची आठवण येईल हो ना सारंगी बरोबर आहे तर अतिशय सुंदर गाणं आमचे छोटे भाऊ कैलास महाराज आहेत आमचे ओंकार महाराज आहेत आणि या सगळ्यां या दोघांच्या गाण्याला अगदी तेवढ्या तोलामौलाचं आपल्या वाजवण्यातून जे साथ देत आहेत असे आमचे विकास बाबा यांच्यासाठी जरा जोरात टाळी झाली पाहिजे विकास बाबा आता सध्या स्थायिक त्र्यंबकला आहेत आणि ते त्र्यंबकला गेल्यापासून डमरू निघायला लागला काय पखवाजातून काय कोणास्टाव म्हणजे ते डमरूसारखं अगदी सुंदर वाजवत आहेत खूप त्यांच्या वाजवण्याला सुद्धा माझं वंदन आहे आणि त्यांची शिष्या या लेकरानं महाराष्ट्रभरामध्ये नाव केलं एक गुरुबद्दल श्रद्धा किती असावी आणि गुरुनं सुद्धा आपल्या शिष्यावर किती कृपा करावी त्याचं साक्षात उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वरी आणि आमचे विकास बाबा
एक आदर्श उदाहरण आहे की गुरु शिष्यानं ते घेण्यासारखं. या लेकरासाठी सुद्धा जरा जोरात टळी झाली पाहिजे आमच्या ज्ञानूसाठी. ज्ञानूचे काकासुद्धा आलेले आहेत आणि आदरणीय हरिभक्त पराय कृष्णदेव महाराज. शब्द नाहीत माझ्याकडे खर देव कृष्णदेव. आणि ऐका ना, म्हणजे आम्ही कितीही हरकती घेऊ देत, कुठल्याही स्वराला स्पर्श करू दे, त्यांची बोट बरोबर तिथे जाऊन पोहोचत आहे. त्यांच्या बोटामध्ये सरस्वती वास्तव्य करते. अप्रतिम अप्रतिम, म्हणजे मी तर तुमच्या त्या वाजवण्याला मी स्वतः वंदन करते. अप्रतिम आहे, माझ्याकडे शब्द नाही आहेत. आणि ही एवढी सगळी गुणी माणसं, आता इथे बरेच माझे संप्रदायातली भावंड आहेत, बरेच कीर्तनकार आहेत, कथाकार आहेत, माझ्या काही भगिनी आहेत, पण क्षमा असावी मला सगळ्यांचा नामोल्लेख या गडबडीत होणार नाही. आणि एखाद्याचं नाव घेण्यात चुकून राहील तर मला कीर्तन समजा कुणी भांडायला येईल. त्याच्यामुळे कुणाचाच नाम उल्लेख न करता सगळ्या नमस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, आमच्या सागरबाबांच्या एक आध्यात्मिक प्रेमाखातर इथे जमा झालेला सगळा आध्यात्मिक वर्ग. खूप उशीर होतोय पण मला अपेक्षा आहे की तुम्ही, मी थांबेपर्यंत तुम्ही सुद्धा थांबणार आहात. आणि छोटे छोटे बाळगोपाळ आहेत, या लेकरांचं देखील कौतुक आहे. या छोट्या विद्यार्थिनी, छोटे वारकरी, इकडे छोटे टाळकरी, हे सगळे आहेत ना या लेकरांसाठी आणि या लेकरांना घडवणाऱ्या गुरुसाठी एकदा टाळी झाली पाहिजे. चोपदार आहेत विनेकरी, क्या बात आहे. बऱ्याच वेळेला यांची अगदी संगती कीर्तनामध्ये आम्हाला लाभली. हां, नाशिक रत्न आहेत, अप्रतिम, त्यांच्यासाठी सुद्धा टाळी होऊ द्या. चोपदार आहेत, इथे कॅमेराच्या माध्यमातून शूटिंग आहे, स्क्रीनवरती तुम्हाला हे कीर्तन पाहायला मिळत आहे. अतिशय गोड नियोजन आहे. आणि हे नामांचं प्रकरण थांबवून आपण थोडंसं अभंगाकडे वळूयात. महत्त्वाच्या माणसाचं जर नाव अज्ञानानं माझ्याकडून राहून जात असेल तर माझ्यावर कोणी काही नाराज होऊ नका. खूपच एखादं नाव घेणं गरजेचं असेल तर मला सुचवा, अन्यथा आपल्या सगळ्यांच्यामध्ये आपण परमेश्वराचं चिंतन पाहू. बोराडे बाबांचा पूर्ण परिवार, त्यांचे नातेवाईक आणि हा सगळा आध्यात्मिक परिवार, महिला मातावर्ग, पुरुषवर्ग, अबालवृद्ध मंडळी, या आपल्या सगळ्यांच्यामध्ये आपण परमेश्वराचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल.